या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक. आधार कार्ड फक्त योजनांसाठीच, मोबाईल लिंकसाठी नाही, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांची टीका. धुळे तालुक्यातील मोराणे येथील शेतकऱ्याची मेगा फ्रूट कंपनीकडून फसवणूक, न्यायासाठी दत्ता देशमुखांची धाव. धुळे शहरातील अरुणोदय नगरात संरक्षण भिंत बांधकामाचा आमदार अनिल गोटेंच्या हस्ते उद्घाटन. वंचित अन्यायग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, औरंगाबादच्या आमदारांनी केला धुळ्यात विश्वास व्यक्त. सोनगीर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या कार्यशैलीवर विरोधकांचा निशाणा, बोरीस ग्रामस्थांनी केली वारेंची पाठराखण. इंधन दरवाढ आणि टोल मुक्तीसाठी धुळ्यात बहुजन रिपब्लिकनचं आंदोलन. महाराष्ट्रभर सुरू असलेली भाजप सरकार विरोधी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोहोचली. यावेळी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांनी भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला. आधार कार्डची निर्मिती काँग्रेस पक्षाने केली होती. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून आदिवासी महिलेला पहिले आधार कार्ड देऊन याची सर्वत्र सुरुवात करण्यात आली. मात्र भाजप सरकारने काही आवश्यकता नसताना आधार कार्ड मोबाईल फोन बँक गॅसशी लिंक करण्यास सांगितले, अशी टीका काँग्रेसचे नेते तथा प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. शिरपूर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. त्यानुसार शिरपूर येथील जाहीर सभेला प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर, युवराज करणकाळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आधार कार्ड म्हणजे सवलती त्याच व्यक्तीला मिळाव्यात यासाठी असताना देखील भाजप सरकार आधार कार्ड मोबाईल क्रमांकात जोडण्यास सांगते. तुम्ही कुणाशी बोलता, काय बोलता आणि कसे बोलता यावर नजर ठेवण्याचं कार्य भाजप सरकार करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला. दरम्यान तुम्ही बाथरूममध्ये कशी आंघोळ करताय हे सुद्धा पाहायला भाजप सरकार कमी करणार नसल्याचंही अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी इरफान अन्सारी सह गणेश शार्दूल, शिरपूर. युपीएचे सरकार असताना आधार कार्डचा निर्णय आम्ही घेतला आणि आधार कार्ड देशामध्ये मनमोहन सिंग साहेबांनी नंदुरबार मध्ये येऊन सोनिया गांधींच्या उपस्थितीमध्ये आधार कार्ड पहिलं दिलं असेल तर आदिवासी महिलेला आणि पान माणसाला दिलं आधार कार्ड तुझी ओळख आहे. कशाला आधार कार्ड दिलं तर त्या आधार कार्डमुळे तुमच्या योजना त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तुमच्या योजना त्या तुमच्यापर्यंत मधल्या दलालाने कोणी घेता कामा नये. तुमच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशा प्रकारच्या अपेक्षेने आधार कार्ड काँग्रेसच्या कारवाईमध्ये आणलं. यांनी काय केलं सुरू, यांनी आधार कार्ड घेतलं आणि टेलिफोनची मोबाईलशी जोडावं नवीन सुरू केलं. कशाला पाहिजे यांना मोबाईलशी जोडायचं, यांना टेलिफोनची आधार कार्ड जोडायचं, बँकेच्या केवायसी बरोबर आधार कार्ड जोडायचं. कशाला पाहिजे यांना, कशाला पाहिजे तुमच्या बँकेत काय चाललंय, तुमच्या घरात काय चाललंय, तुमच्या फोटो तुम्ही कोणाशी काय बोलताय. म्हणजे प्रत्येक माणसावर सर्व्हेलन्सचं काम चालू झालंय आणि काँग्रेसचा जो कोणी माणूस हा घराण्याचा नेता असेल मग त्याच्यामध्ये शुक्लकास कशी लावता येईल हा प्रयत्न सुरू आहे. हेमंत देशमुखांच्या मागे लागले, चिदंबरमच्या मागे लागले, आपण सर्वांच्याच मागे हात घेऊन लागले. सगळ्या संपवा, सगळ्या संपवा हीच भूमिकेतून आणि सर्व्हेलन्स ठेवा की काय कोणाशी फोनवर बोलतात, ह्याच्या बँकेमध्ये काय, हे कोणाच्या फोनच्या काय व्यवहार करतात. सगळ्यांच्या मागे सर्व्हेलन्स काम, सर्व सर्व्हेलन्स म्हणजे देखरेख, रिमोट कंट्रोल मी पाहण्याचं. तुमचा व्यवहार कोणाशी आहे, तुम्ही कोणाशी बोलता, काय बोलता, कधी बोलता, कशा बाबतीत बोलता, तुम्हाला कसं अडकवता येईल यासाठी यांनी उद्योग केला होता. यांना जर मित्र हो सवलत मिळाली तर तुमच्या बाथरूम मध्ये आंघोळ करता का हे पण पाहायला कमी करणार. शासनाने दिलेले आदिवासी प्रत्यक्षात काही घडत नाहीये. कर्जमाफी पूर्णपणे अंमलबजावणी नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत,
बेरोजगारीचा प्रश्न अद्याप तसाचा आहे. पेट्रोल डिझेल गॅसचे भाव आज अंधारात गेलेले आहेत. अशा प्रकारची अवस्था आहे. महागाई वाढलेली आहे. आधारभूत किंमत शेतकऱ्याच्या मजाला मिळत नाही. आर्थिक तरतुदी नाही आहेत. आदिवासी धनगर समाज आहे. आमच्या मागासवर्गीयांचे प्रश्न. मुस्लिम समाज आहे. मराठा समाज आहे. धुळे तालुक्यातील मोराणे येथील शेतकरी दत्ताजी मोहनराव देशमुख यांची मेगा फ्रूट कंपनीच्या वतीने फसवणूक करण्यात आली आहे. पैठण येथील मेगा फ्रूट कंपनीची टीम मोराणे या गावात दाखल झाली. मोराणे गावातील राम मंदिराजवळ या कंपनीद्वारे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंपनीने सिलिकॉन मक्याविषयी माहिती देऊन शेतामध्ये या मक्याची लागवड केल्यास येणारं पीक कंपनी स्वतः खरेदी करेन अशी हमी देखील देण्यात आली. दरम्यान मोराणे गावातील अनिस दिलावर पिंजारी यांच्याकडे लागणारी कागदपत्रे जमा करावयास कंपनीच्या टीमने सांगितले. त्यानुसार दत्ताजी मोहनराव देशमुखांनी अनिस पिंजारी यांच्याकडे चेकबुक आधार कार्ड 7-12 उतारा जमा केला. त्यानंतर 8 किलोचे सिलिकॉन मक्याची बियाणे दत्ता देशमुखांना देण्यात आले. त्यांनी आपल्या शेतात या बियाणाची पेरणी केली. त्यानंतर कंपनीचे फील्ड ऑफिसर अमोल पाटील यांनी वेळोवेळी पिकांची पाहणी केली आणि पीक तयार झाल्यावर दत्ताजी देशमुखांनी फील्ड ऑफिसर यांच्या सांगण्यावरून 200 रुपयेप्रमाणे मजुरी देऊन 30 ते 40 शेतमजूर लावून मक्याची तोडणी केली. तोडणी झाल्यावर मका गाडीत भरून तो कंपनीला पाठवण्याची सूचना फील्ड ऑफिसर अमोल पाटील यांनी केली. त्यानुसार कंपनीला मक्याची गाडी पाठवण्यात आली. मात्र कंपनीने तुमचा माल खराब असून तो रिजेक्ट आहे असे सांगून मालाची गाडी परत पाठवली. यामुळे दत्ताजी देशमुखांचे जवळपास 2 ते 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. दत्ताजी देशमुख न्यायासाठी आता प्रशासनाकडे हतबल होऊन फिरत आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. कारण फील्ड ऑफिसरने सांगितल्यामुळेच मका तोडण्यात आला. मग तो कंपनीने रिजेक्ट का केला हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज मोराणे. मी म्हणजे 4 महिन्यापूर्वी मेगा फ्रूट्स कंपनी म्हणून पैठणची त्याचे 4 अधिकारी आले होते. त्यांनी गावातील राम मंदिर चौकामध्ये मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये त्यांनी सिलिकॉन बियाणंविषयी माहिती दिली. माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा तुम्ही तुमच्या मळ्यामध्ये हे बियाणं लावा. 2.5 महिन्यामध्ये त्याची बिया हे तयार होईल. मक्की तयार होतील आणि ते तुमच्याकडनं 6 रुपये हमी भावाने आम्ही विकत घेऊ. ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी तुम्ही गावातील शेतकरी अनिस दिलावर पिंजारी याच्याकडे कोरा चेक 7-12 आणि खाते उतारा द्या. आणि वेळोवेळी आमचा फील्ड ऑफिसर अमोल पाटील हा वेळोवेळी तुमच्या शेतामध्ये येऊन शेताची तपासणी करेल. त्यांना माझा कोरा चेक 7-12 खाते उतारा अनिस पिंजारीकडे दिला. माझ्या शेतामध्ये अनिस पिंजारीसह अमोल पाटील फील्ड ऑफिसर हे वेळोवेळी तपासणीसाठी येत होते. ज्या दिवशी त्यांनी सांगितलं माल तोडायचा त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की बा माझ्याकडे आमच्याकडे मजूर नसल्यामुळे आम्ही तुम्हाला 7 रुपये भाव देतो आणि तुम्ही आम्हाला माल तोडून बाहेर द्या म्हणजे माल तोडून द्या. त्यानुसार मी माल तोडले असता त्यांनी गाडी बोलवली. गाडीमध्ये मक्की भरला आणि मक्की भरल्यानंतर तो माल पैठणला गेल्यानंतर त्यांनी म्हणजे तुमचा माल रिजेक्ट झाला. गाडी भाडंसुद्धा तुम्हाला द्यावे लागेल असं कंपनीने सांगितलं. आणि असं हे करता माझं जवळजवळ 1.5 ते 2.5 लाखाचं नुकसान झालं. कारण की सर्व माल तोडून पडल्यामुळे कच्चा माल असल्यामुळे मक्कीचा सगळा माल खराब झालेला आहे. कराराचे कॉफीची मागणी केली तर त्यावेळेस त्याने उत्तर दिलं की ते माझ्याकडे नाही आहे ते कंपनीकडे दिलेले आहे. नेर पोलीस स्टेशन म्हणजे जवळचं नेर पोलीस स्टेशन तर त्यांनी सांगितलं इथं 0 पोलीस असल्यामुळे तुम्ही तालुका पोलीस स्टेशनमध्ये जा. तालुका पोलीस स्टेशनमध्ये वसावे साहेब म्हणून त्यांच्याकडे गेलो असता ते त्यांनी मला स्पष्ट शब्दात उत्तर दिलं की कपड्याच्या दुकानामध्ये तू किराणा माल घेण्यासाठी आलाय का म्हणे. हे काम आमचं नाही म्हणे. मग मी त्यांना बोललो म्हटलं साहेब म्हटलं माझी आत्महत्या करण्याची वेळ झाली आली म्हटलं तर त्यांनी मला उत्तर दिलं तुमची मर्जी तुम्हाला जे करायचं असेल ते करा म्हणे. आणि असं बोलून त्यांना मला हे केलं. मी त्याच्यानंतर मी SP साहेबांसमोर सरळ निवेदन अर्ज देऊन निवेदन दिले. मला आता एवढीच इच्छा आहे की मला न्याय भेटावा. धुळे शहरातील झेंडेनगर तसेच अरुणोदय नगर येथील संरक्षण भिंत बांधकामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अंकित बुद्रुक अभिजित मराठे अभिजित पाटील शंतनू चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी
शहराचे आमदार अनिल गोटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल, धुळे. एक दिवशी का सालदार मला फोन केला, त्याला अण्णा साहेब आपला पुट्टा घासकार आहे, म्हटलं खाणे देणार का? मला कुत्रा कुत्रा गवत का खातो? कारण त्याचं पोट दुखत असत. त्या निसर्गाने केलेल्या गोष्टी आहेत आणि म्हणून मुलांचा या मातीशी संबंध आला पाहिजे आणि प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे अशी माझी त्या मागची भावना आहे. त्याला माझ्या सगळ्या मी माझ्या नातवाला दर शनिवारी शेतात घेऊन जातो. 3-4 तास किती जवळ मातीत खेळले तेवढं खेळू येत त्याला. हे शास्त्र आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ओपन स्पेसमध्ये मुलांना मुक्तपणे खेळू द्या आणि इथली माती त्यांनी खाल्ली तर रागवू नका. त्याचं कारण ते स्वच्छ ठेवायचं काम तुमचं आहे. डॉक्टर सुहास सोनवणे ह्यांचे क्लिअर विजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड, आयटीआय ग्राउंड शेजारी, महाजन हायस्कूल समोर, देवपूर, धुळे. हेल्प लाईन नंबर 86001-85959, फोन नंबर 025-62-275-000-214-014-014. हेल्पलाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्पलाईन नंबर 86001-85959, फोन नंबर 025-62-275-000-214-014-014. आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या. आमचा पत्ता: रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे. संपर्क: 94-23-51-61-60, 70-83-90-38-18. जहाँ से हजारों लोगों ने अपना काम करवा कर खुशियों भरा जीवन जिया है. इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट हैं मन चाह वशीकरण बैठ करने के, इसके अलावा नौकरी, प्रमोशन, घर में कलेश, जमीन जायदाद का झगड़ा, शादी में देरी या मनचाही शादी, पति पत्नी व सास बहू में अनबन, संतान दुख, सौतन से व दुश्मन से तुरंत छुटकारा, कर्ज मुक्ति आदि, हर समस्या का समाधान 101% सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा. त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या: सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे. मोबाईल क्रमांक 94-051-70-895-93-70-49-24-85. स्वप्ना लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन, प्रोप्रायटर सौ पूनम पाटील, स्पेशल एज्युकेटर अँड चाइल्ड काउन्सलर, प्लॉट नंबर 13 अ स्वप्न प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 75-88-51-85-03-94-034-88-088. सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुरत बायपास हायवे, टोल नाक्याजवळ, धुळे. भटूलाल प्रजापत 94-22-78-74-45. गोटूलाल प्रजापत 94-230-31-250. मदनलाल प्रजापत 94-215-30-648. उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक, विजया बिझनेस हाऊस, वाडी भोकर रोड, शालिमार हेल्थ क्लब समोर, देवपूर, धुळे. मोबाईल नंबर 77-980-77-222. जेव्हा वंचित घटकांवर अन्याय होतो तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. धुळ्यातील 19 वर्षीय मतिमंद युवती सना खातूनच्या खुनाच्या बाबतीत औरंगाबादचे MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या MIMच्या सभेत ते बोलत होते. दरम्यान या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रतिनिधी इरफान अन्सारी सह गणेश शार्दूल, धुळे. सिर्फ सियासत करती है ऐसा नहीं है. हम मजलूमों की, हम जो लोग परेशान हैं उनकी आवाज है.
इसीलिए ये हमारी जिम्मेदारी होती है कि हम जहां कहीं पर भी हमारे लोगों के साथ नाइंसाफी होती है, जुल्म और ज्यादती होती है, हम वहां पर जाते हैं। और मैं समझता हूं कि उस बाप की कैफियत सोचिए जिसकी 19 साल की बच्ची का खत्म हुआ है, इतने दिन हो गए हैं, लेकिन मुझे पूरा यकीन है, मैं इस ऑफिसर को अच्छी तरह से जानता हूं और उन्होंने भी मुझे ये यकीन दिलाया है कि जो कोई भी इसके पीछे रहेगा, जो कोई भी जिम्मेदार रहेगा, हम उसे बख्शेंगे नहीं। मैं आप लोगों को ये आज कहने के लिए आया हूं कि मुझको ये उन्वान बुरा लगता है, जुल्म सहता हुआ इंसान बुरा लगता है। मेरे अल्लाह, मेरी उम्मत को तू जिल्लत से निकाल, हाथ फैलाए मुसलमान बुरा लगता है। कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याबाबत राजकीय आकसाने सुभाष देवरे आणि त्यांच्या सोबतच्या समर्थकांनी निवेदन देऊन त्यांच्या कार्यशैलीवर जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान बोरीस गावाच्या ग्रामस्थांनी सुभाष देवरेंच्या विरोधात जात सोनगीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेंच्या पाठीशी उभे राहत पोलीस अधीक्षक विश्वास पांढरेंना निवेदन दिलं. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंदे गुन्हेगारी संपूर्ण मोडीत काढले आहे. याचा कदाचित सुभाष देवरेंना त्रास होत असेल आणि त्या राजकीय द्वेषापोटी सहाय्यक पोलीस निरीक्षक वारेंबाबत तक्रारी करत असल्याचं बोरीसच्या ग्रामस्थांनी सांगितलंय. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, बोरीस. माझं शेत आहे, माझ्या शेतावर फुकटस आहे मागते सुभाष देवरे आणि याचा मुलगा पण मला हान मार करताय, दबाव देऊन माझ्या मुलाला उचलून घेऊन जात आहे. आमचा न्याय कोणीच करत नाही आहे. वाऱ्यासाहेबांनी आमची तक्रार घेतली तर त्यांना म्हणतात खोटी केस केली यांनी. या अशा आमच्यावर सगळे दाब टाकून आम्हाला काही बोलू देत नाही आणि बोलायला मिळतं येतं हे अजून परत खोटं म्हणताय. आम्हाला आमची केस खोटी नाही आहे, खरी आहे. हे खोटं बोलतायत यांच्यासारखे, आम्ही काही खोटे नाहीत. आम्ही गरीब माणसे आहेत, मी अंगठे बहादूर बाई, मला काही येत नाही. माझ्या मुलांनासुद्धा उचलून घेऊन जाते, मला घरात येऊन हान मार करता का करता ये, असे आम्हाला न्याय पाहिजे. आणि मला सांगतात पैसे देऊ तुला, मला पैसे देत नाही, काही देत नाही. मग पैसे दिले तिला, मला पैसे दिले नाही आहेत यांनी. मला दाब टाकते आणि माझ्याकडून सह्या मागत्या आणि यांच्याकडून पैसे आम्ही मागतच नाही. मला यांचे पैसे नको पाहिजेत, मला फक्त न्याय पाहिजे. यांची राजेशाही चालून राहिली, वारेसाहेब न्याय देणार आहेत तर त्यांना हटाडून राहिली. बेलगाम कंबरडे मोडणारी महागाई, गॅस इंधन दरवाढ आणि टोलमुक्त महाराष्ट्राचा नारा देऊन सत्तेवर येणाऱ्या भाजप सरकारच्या टोलचा झोल विरोधात धुळ्यात आंदोलन करण्यात आलं. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. लळिंग टोल नाक्याजवळ सदर आंदोलन छेडण्यात आलं. दरम्यान बहुजन रिपब्लिकनचे अध्यक्ष सुरेश माने यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर सध्या आंदोलन छेडण्यात येत आहे. त्याची सुरुवात आता धुळ्यात करण्यात आली. प्रतिनिधी सुनील निकमचा, गणेश शार्दूल, धुळे. भाजप सरकार जेव्हा सत्तेवर आलं त्याच्या अगोदर टोलमुक्त महाराष्ट्र करू असं नरेंद्र मोदी केंद्र सरकारमध्ये बसल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं आणि त्याचप्रकारे या ठिकाणी असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करू. या ठिकाणच्या पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव आहेत ते पेट्रोल आणि डिझेलचे भाव आम्ही 50 रुपयाच्या आत करू अशा प्रकारचे यांनी आम्हाला आश्वासनं भारतीय जनतेला दिली. परंतु आजच्या घडीला जर विचार केला तर सगळ्यात जास्त प्रमाणात जे काँग्रेसच्या राज्यात नव्हतं एवढ्या 50 वर्षाची महागाई वाढली नाही ती आज पेट्रोलचा भाव 90 रुपये झाला आहे आणि डिझेलचा भाव 80 रुपये पर लिटर झालेला आहे. आणि हाच जर विचारण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने या ठिकाणी आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आहे आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक टोल नाक्यावर केलं जात आहे. या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी,
स्वप्न लर्निंग एंड थेरेपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन एंड कॉस्मेटोलॉजी क्लिनिक। आधार कार्ड फक्त योजनांसाठीच, मोबाईल लिंकसाठी नाही, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांची टीका। धुळे तालुक्यातील मोराणे येथील शेतकऱ्याची मेगा फ्रूट कंपनीकडून फसवणूक, न्यायासाठी दत्ता देशमुखांची धाव। धुळे शहरातील अरुणोदय नगरात संरक्षण भिंत बांधकामाचा आमदार अनिल गोटेंच्या हस्ते उद्घाटन। वंचित अन्यायग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, औरंगाबादच्या आमदारांनी केला धुळ्यात विश्वास व्यक्त। सोनगीर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या कार्यशैलीवर विरोधकांचा निशाणा, बोरीस ग्रामस्थांनी केली वारेंची पाठराखण। इंधन दरवाढ आणि टोल मुक्तीसाठी धुळ्यात बहुजन रिपब्लिकनचं आंदोलन,